आवाज येत नाही. अरे सिकंदरला टाळा मारला तुम्ही, मला नव्हे, येऊया काय. सिकंदरनी जे केलेलं आहे ते एक एक्झाम्पल आहे, त्यांच्या उस्तादनी जे केलंय ते एक एक्झाम्पल आहे. तुमचा युट्यूब मी बघितलेला आहे. आता उस्तादचं मी टाळा मारायचं. आपल्याला पण बेळगाव मध्ये तालमीना त्या मुलांना त्या बेसिक इन्फ्रास्ट्रक्चरला आपल्याला फोकस जर आपण केलं तर बेळगावचे पण पटलू केसरी बनणार. आपण काय करतो सिकंदर सारख्यांना सगळ्यांना आम्ही आणतो इथं आपल्याला बेळगाव जिल्ह्यातले इथल्या पोरांना आपण सिकंदर करायचंय. करूया का नाही? आवाज येते करायचं काय? करायचं काय आहे? जरा स्माइल कमी आहे. प्रकाश लग्न झालंय काय? अरे मग लग्न झालं असायला पाहिजे ना जरा. ओके प्रकाश आपण टाळ्या मारायचा. येऊ दे जोरा. प्रकाश उप महाराष्ट्र केसरी आहेत. ओके ओके प्रकाश तू एक दोन शब्द बोलायचा. बोलता येत नाहीये ते कधी असं सगळ्यांच्या समोर बोललेलं नाहीये. पण मी एक त्याच्या तालमीतला आणि एक भाऊ म्हणून त्याच्यापासून मी बोलतो. तर प्रकाशची आणि माझी, प्रकाश काय आज एक नंबरच्या जोडीतच आहे. प्रकाशची आणि माझी महाराष्ट्र केसरीच्या फायनलच्या वेळेस 3 वेळेस कुस्ती झालेली आहे. त्यांनाही मला हरवलंय आणि मी पण त्याला हरवलंय. एक चांगला लढवय्या पहलवान आहे ती आणि आम्ही दोघ जण एका टाटात बसून जेवतो रोज. आणि महाराष्ट्र केसरीच्या वेळेस स्पर्धेच्या वेळेस जेव्हा आम्ही मैदानात खेळतो तेव्हा आम्ही एक दुश्मन म्हणून खेळतो, पण जेव्हा राहतो तेव्हा भाऊ म्हणून राहतो. एक माझा चांगला मित्र चांगला भाऊ म्हणून आहे तो. आम्हाला आमचे वस्ता दिसोबादांनी प्रेमानं तालमी सगळ्यांसह राहून शिकवलेलं आहे. वा रे वा. हे लाल मातीतली संस्कृती.